लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचे रणशिंग फुंकले भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यात सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीमधून निवडणूक लढवत आहे तर अमित शहा गांधीनगरमधून राजनाथ सिंग लखनौमधून तर स्मृती इराणी अमेठीमधून निवडणूक लढवत आहे याशिवाय एकतीस केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एका एकाही उमेदवाराचा समावेश झालेला नाही महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य पहिल्या यादीतून का वगळले गेले पाहूया या व्हिडिओमधून भाजपच्या एकशे पंच्याण्णव उमेदवाराच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा झाली नाही अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं नाही कदाचित दुसऱ्या यादीत महाराष्ट्र आणि उर्वरित राज्यातील नावांची घोषणा होऊ शकते मात्र महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य वगळल्याने सर्वांच्या भोवया उंचावल्या आहेत यामागे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रखडलेले जागा वाटप मतदारसंघावरून होणारे वाद संभाव्य बंडखोरी किंवा काँग्रेसमधील बड्या नेत्यांचे रखडलेले पक्ष प्रवेश अशी कारण सांगितली जात आहेत भाजपने उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आसाम गोवा या राज्यांमधील उमेदवारांची घोषणा केली तिथे भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आहे झारखंड आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे यामुळे भाजपने या, या राज्यातील उमेदवारांची घोषणा केली असल्याचं बोललं जातं महाराष्ट्रात मात्र भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र जागा वाटप करताना या तिन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं बोललं जातं महायुतीमध्ये वाद यात सर्वात मोठा वाद आहे तो म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या शिवसेनेने सध्याच्या सर्व अठरा जागांची मागणी केली तर राष्ट्रवादीने शिंदे एवढ्या जागा आपल्यालाही मिळायला हव्यात अशी मागणी केली मात्र भाजपने महायुतीमध्ये मा बत्तीस बारा चार असा फॉर्म्युला ठरवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे थोडक्यात महायुतीत जे खासदार आहेत त्यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीने गत निवडणुकीत पराभूत झालेले आहे किंवा आता असल्या बहुतांश जागावर भाजपाचा डोळा असल्याचं सांगितलं जातं यावरून महायुतीचे जागा वाटप रखडले आहे धबक्या आवाजात शिवसेनेच्या अनेक खासदारांना भाजप चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे तो निर्णयही अद्याप होऊ शकलेला नाही काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या वाटेवर आहेत अशा वेळी ती जागा महायुतीत कोणाला जाणार हा देखील प्रश्न आहे शिवाय राज्यात बहुतांश विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे तिकीट कापले जा तर हे खासदार महाविकास आघाडीच्या गोटात जाणार नाहीत ऐनवेळी बंडखोरी तर होणार नाही ना, ना। याची देखील भाजपाला काळजी घ्यायची आहे त्यामुळे तिन्ही पक्षातील याद्या एकाच वेळी जाहीर करायची रणनीती आखली जाऊ शकते अनेक ठिकाणी भाजपचे दिग्गज नेते आहेत मात्र ती जागा शिवसेनेकडे आहे उदाहरणार्थ रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना तिकीट देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पण तो मतदारसंघ शिवसेनेकडे आहे उस्मानाबाद मतदारसंघात काँग्रेसमधून आलेले बसवराज पाटील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे मात्र ती जागा देखील शिवसेनेकडे आहे साताऱ्यामधून भाजपच्या चिन्हावर उदयनराजे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मात्र त्या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे पारंपरिक जागेवर आपलाच दावा असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे या सर्व गोदाळामुळेच महायुतीमधील जागा वाटप रखडली असल्याचं बोललं जात आहे आता महाराष्ट्रातील यादी नेमकी कधी जाहीर होणार आणि कोणाला कोणाला उमेदवार मिळू शकते आणि कोणाचा पत्ता कट होऊ शकतं याची उत्तर येत्या काही दिवसातच मिळू शकते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील रखडलेल्या जागा बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा